बॉलिवूड असो की हॉलिवूड सगळीकडे सध्या देसी गर्लचा बोलबाला बघायला मिळतोय. आता तर ह्या देसी गर्लच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुला रोवला गेलाय. बघूया त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. जगातील सगळ्यात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका चोप्राला दुसरं स्थान मिळालं आहे. बझनेट या संकेतस्थळानं घेतलेल्या पोलनुसार बॉलिवूड आणि हॉलिवूडलाही आपल्या सौंदर्यानं वेड लावणाऱ्या प्रियांकाला सर्वाधिक मतं मिळाली आहेत. त्यामुळे खरोखरच समस्त भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब म्हणावी लागेल. तर टेक्सासची अभिनेत्री बेयॉन्सला जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये प्रथम स्थान मिळालं आहे. प्रियांका आणि बेयॉन्स मध्ये अवघ्या काही मतांचा फरक आहे. प्रियांकानं अँजेलिना जोली, एमा वॉटसन, एमा स्टोन, मिशेल ओबामा, गिगी हॅडिड यांना मागे टाकून दुसरं स्थान पटकावलं. विशेष म्हणजे प्रियांकानं हॉलिवूडची क्वीन अँजेलिना जोलीला मागे टाकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण मागच्या वर्षी याच यादीत अँजेलिना 6व्या तर प्रियांका 10व्या स्थानावर होती. मात्र वर्षभरात प्रियांकानं गरुड झेप घेत दुसरं स्थान पटकावलं तर अँजेलिनाला 2 स्थानांचा फटका बसला. यंदा या यादीत अँजेलिना 8व्या स्थानावर आहे. त्यामुळे यावरूनच या वर्षभरात प्रियांकाची हॉलिवूडमधली वाढलेली लोकप्रियता कळते. 34 वर्षीय प्रियांकानं ट्विट करून तिचा आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत. बझनेट आणि मला मतं देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी आभार मानते. बियॉन्स माझी सुद्धा आवडती अभिनेत्री आहे. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. बॉलिवूड तसंच हॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्री ते टीव्ही जगतात सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री हा प्रियांकाचा आलेख सर्वांनाच आश्चर्यचकित करणार आहे. पण तिच्या या यशाकडे नीट पाहिलं तर लक्षात येतं की तिनं विचारपूर्वक तिच्या करिअरबद्दल निर्णय घेतले आहेत. वयाची तिशी ओलांडल्यानंतर बॉलिवूडमध्ये करिअर अजून उंचावर नेणं तसं कठीण असतं याची तिला पूर्णपणे जाणीव होती. त्यामुळे योग्य संधी मिळाल्यावर तिनं हॉलिवूडमध्ये झेप घेतली आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर तिनं तिथेही आपल्या नावाचा दबदबा कायम राखला. याबद्दल खरंच प्रियांकाचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. प्रियांकाच्या इन माय सिटी या गाण्यानं भारताबाहेर प्रसिद्धी मिळवली. याच गाण्यानंतर तिला क्वांटिको या अमेरिकेतल्या टीव्ही मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. अलेक्स या भूमिकेनं प्रियांकानं सर्वांचीच मनं जिंकली आहेत. या मालिकेच्या दोन्ही सीझननं रसिकांच्या मनावर गारूड केलं. टेलिव्हिजन जगतातील या 2 वर्षांच्या कारकिर्दीत तिला 2 पीपल्स चॉईस अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे हॉलिवूडमधील चॅट शो, रियालिटी शोमध्येही प्रियांका सातत्यानं हजेरी लावत असते. एवढंच काय तर प्रियांकानं मानाचा समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्येही सगळ्यांचंच लक्ष वेधलं. त्यानंतर आता प्रियांका वेन जॉन्सन सोबत बेवॉच या चित्रपटानं हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. यामध्ये ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. आता बझनेटचा हा सन्मानही प्रियांकाला प्रेरणा देणारच ठरेल यात शंकाच नाही. सध्या तरी प्रियांकाची सगळी बोटं तुपात असून ती यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे. त्यामुळे सध्या खऱ्या अर्थानं देसी गर्लचं करिअर 7व्या आसमानावर आहे असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.